मागच्या काही दिवसापूर्वी रत्नागिरीतील एक पत्रकार वारिशे यांची हत्या राजापूर इथे करण्यात आली होती. त्या आरोपीवर कारवाई देखील झालेली आहे. परंतु महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार बांधवांनी, रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक पत्रकार संघटनांनी, सगळ्या पत्रकारांनी आणि सर्वच जनसामान्य लोकांनी एक मागणी केलेली होती की त्याच्या कुटुंबाला, त्या पत्रकारांच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीची आर्थिक मदत ही महाराष्ट्र सरकारकडनं झाली पाहिजे. मी आत्ताच आपल्याच सगळ्यांच्या समक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांशी चर्चा केली. आपल्याला माहितीच आहेत की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, भावनाप्रधान आहेत आणि म्हणून त्यांनी कार्यक्रमातूनच आत्ता मला सांगितलं की तुम्ही पालकमंत्री म्हणून आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांच्या कुटुंबाला शासनाकडनं 25 लाखाची मदत केली जाईल अशा पद्धतीची घोषणा करावी, अशा सूचना आणि आदेश त्यांनी मला दिलेले आहेत. तर आता ही कशा पद्धतीनं करायची, मुख्यमंत्री सहायता निधीतनं किती करायची, अन्य ठिकाणून किती करायची, ही आता जबाबदारी सरकारची राहणार आहे. परंतु एका पत्रकारावर हल्ला झाल्यामुळं संवेदनशील पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार केला आहे आणि त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये देण्याची ग्वाही आज आम्ही सरकारच्या माध्यमातून देत आहोत. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.